नमस्कार मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रतिशो चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे एका ॲपची। तर मित्रांनो, तुम्हाला दैनंदिन जीवनात पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा रिचार्ज करायचे असतील, असे प्रत्येकाला एक गरज लागली असते, त्यासाठी मी तुम्हाला एका ॲपची सविस्तर माहिती देणार आहे। आणि ते ॲप आहे गुगल पे। गुगल पेचं नाव आपण प्रत्येकानं ऐकलेलं असेल, किंवा कधी कुणीतरी तुम्हाला पैसे पाठवलेले असतील किंवा पाठवण्यासाठी सांगितलेले असतील, किंवा तुम्ही तुमच्याकडे गुगल पे आहे का म्हणून विचारलेलं असेल, तर त्यापैकीच हे ॲप आहे म्हणजे गुगल पे। जे अगोदर तेज ॲप होतं तेच आता गुगल पे म्हणून मार्केटमध्ये आहे। ॲपबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। त्यासाठी तुमच्याजवळ तीन गोष्टी महत्त्वाच्या लागतात। एक म्हणजे तुमचं बँकेत अकाउंट पाहिजे, आणि त्या अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे। जो मोबाईल नंबर तुम्ही त्या ॲपसाठी रजिस्ट्रेशन करणार आहात, त्या ॲपसाठी जो नंबर लागेल तो तुमच्या बँक अकाउंटला लिंक लागेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ ATM असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, चला पाहूया आपण गुगल पे विषयी सर्व सविस्तर माहिती। तर मित्रांनो, आता आपण पाहूया गुगल पे कसं इन्स्टॉल करायचं। चला जाऊया प्ले स्टोअर, नंतर असा इंटरफेस ओपन होतो। इथं तुम्ही गुगल पे सिंपल टाईप करायचे, गुगल पे इथं ओके करा। गुगल पे कंसात तेज ॲप असे येते, इथं ओके करा। माझ्याकडे इन्स्टॉल असल्यामुळं ओपन म्हणतंय, मी ओपन करतोय। ओपन केल्यानंतर तो मोबाईल नंबर रजिस्टर करायचा जो तुमचा बँक अकाउंटला लिंक आहे, तो मी इथं मोबाईल नंबर टाकतो। तर मी माझा मोबाईल नंबर टाकला आहे। त्या अगोदर तुम्हाला भाषा सिलेक्ट करायची। मी भाषा इंग्लिश ठेवली आहे, इथं 8 भाषा आहेत। तुम्हाला जी ज्ञात असेल ती भाषा तुम्ही सिलेक्ट करा। मी इंग्लिश ठेवली आहे, तर तुम्ही पण तुमच्या योग्य भाषा सिलेक्ट करा। त्यानंतर नंबर टाकून नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ती जो ईमेल ID तुम्ही दिलेला आहे तो इथं बॅकअप घेईल त्याचा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर खाली दाखवते, असा आल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तो सिंपल एक OTP येईल। तर मित्रांनो, OTP अपडेट झालेला आहे। तर हे आहे OTP आलेला, आणि आता पहा सक्सेस झालेला आहे। याच्या पुढं तुम्हाला पुढचा इंटरफेस असा आहे की हे तुम्हाला दोन कंडिशन ठेवतं आहे की जर तुम्ही स्क्रीन लॉक यूज करणार असाल तर स्क्रीन लॉकवरती ठेवा। तर तुम्हाला 4 डिजिटचा UPI पिन ठेवायचा असेल, फक्त पिन ठेवायचा असेल तुम्हाला, फक्त हे अकाउंटच्या स्टार्टला फक्त ओपन क्लोज करण्यासाठी आहे, तर तुम्ही स्क्रीन लॉकवरतीच ठेवतो आहे। तुम्ही हे ह्याच्यावरती जरी ठेवला पिन, तुम्हाला पिन ठेवायचा असेल तर पिन ठेवा, पण मी स्क्रीन लॉकवरती ठेवतो आहे। तर कंटिन्यू करायचं पुढं। कंटिन्यू केल्यानंतर मी स्क्रीन लॉक, हे स्क्रीन लॉक असं आहे, नंतर असा इंटरफेस ओपन होईल सिम्पल। त्यानंतर तुम्हाला इथं असे ऑप्शन येतील। असे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला आता सिम्पल बँक अकाउंट सिलेक्ट करायचे। तर मी इथं ॲड अकाउंटमध्ये जातो। असं ओपन झाल्यानंतर तुमची जी बँक आहे ती बँक इथं सिलेक्ट करायची। इथं आली, मी तिला ओके केलं आहे। इथं असं तुम्हाला परमिशन मागतो आहे, अलाव करायचं त्याला। ओके, अलाव करायचे। तुमच्या रजिस्टर मोबाईलमध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे, कारण पर SMS 1 रुपया इथं कटतो, तरच व्हेरिफिकेशन होते। अकाउंट आपलं लिंक झालेलं आहे, ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांना। इथं स्टार्ट करायचे, स्टार्ट केल्यानंतर तुमच्या ATM चे शेवटचे 6 अंक इथे टाकायचे। मी टाकतोय 18 एक्सपायरी टाकायची, त्यानंतर ओके करायचे। क्रिएट पिन, तुम्हाला UPI जनरेट करावा लागतो। इथं UPI OTP घेतलेला आहे। आता तुम्ही तुम्हाला जो लक्षात राहील असं तुम्ही UPI पिन ॲड करायचा आहे, परत कन्फर्म करायचा आहे। सक्सेसफुल झालेला आहे, आता ओके करायचे। इथं काय परमिशन मागते ती ओके करायचे। यानंतर ओके केल्यानंतर आता तुम्हाला इथं रुपयाचं पहिलं ऑप्शन दाखवते, तिथून तुम्ही असा इंटरफेस ओपन होईल। असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर पहिलं तुम्हाला मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, बँक ट्रान्सफर, फोन नंबर, UPI ID, QR कोड आणि सेल्फ ट्रान्सफर असे ऑप्शन देते। तर मी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल रिचार्ज कसे करायचे दाखवतो। हे
मोबाईला नंबर आहे. मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली मोबाईल तुम्हाला जे रिचार्ज मारायचं आहे ते स्कीम दाखवतं आहे. कुठल्या रिचार्जमध्ये काय काय भेटतं ते खाली दाखवतं. त्यातलं एक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. मी 45 रिचार्ज सिलेक्ट करतो आहे. हे पहा, ओके करायचे, ओके करायचे, अलाव करायचं. इथं तुमचा जो जनरेट केलेला पिन आहे तो टाकायचा आणि ओके करायचं. तर मित्रांनो, तुम्ही इथून मोबाईल रिचार्ज करू शकता. आपलं रिचार्ज सक्सेसफुल झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल मी सांगितलेली माहिती. या पद इथून बॅक यायचं आहे आपल्याला. तिथं ओके करायचं. तुम्हाला ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचं इथं नाव सर्च करायचं. आता मी एक माझे मित्र आहेत त्यांना मी पैसे पाठवतो आहे. हे त्यांचा अकाउंट आहे. इथं आलं, ओके करायचं. त्याला ओके केल्यानंतर असे येते, हाय करूया त्यांना. तर त्यांचा रिप्लाय आपल्याला आलेला आहे हाय म्हणून, म्हणजे अकाउंट कन्फर्म आहे. तर आता आपण त्यांच्या अकाउंटवरती इथं पेचा ऑप्शन येते. इथं पेच्या ऑप्शनमध्ये जायचं. पेच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर त्यांना आपण किती 7700 पाठवतो आहे. तर 7700 असं हे करायचं, 7700 आणि इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर असे इथं माझे दोन अकाउंट आहेत. तर दोन अकाउंटपैकी एक अकाउंट सिलेक्ट करायचं. प्रोसेस टू पे, प्रोसेस टू पे केल्यानंतर तुमचा एंटर यू पी आय पिन. तर एंटर यू पी आय पिनमध्ये गेल्यानंतर तुमचा जो काय असेल, जो काय तुमचा ठरलेला जे काय पिन असेल ते टाकायचा. तर हे आपला पिन टाकून झालेलं आहे आणि हे सक्सेसफुल. आणि असं नंतर असे वाउचर येते तुम्हाला. रिफंड जर काय भेटलेलं असेल तर वाउचर येते. तर तुम्ही ते वाउचर आलेले तुम्ही बॅग घ्यायचे. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला काय रिफंड जो काय भेटलेला असेल तो इथं रिवॉर्ड पॉईंट्समध्ये जातो. तुम्हाला तर हे वाउचर आहे. तर मला 10 रुपये रिफंड भेटलेला आहे. तर हे असं क्रॅश करायचं आणि ओके करायचं. अशा पद्धतीने तुम्ही पैसे पाठवू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून. अजून सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला टच करून सबस्क्राईब करा. त्यासमोरचे बेल आयकॉन नक्की दबा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. जय जाऊ, जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.